मधी बदलापूरला झालेली घटना, नराधमाने केलेले दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार, त्याहीबद्दल आणि मधी पश्चिम बंगालमध्ये जे डॉक्टरच्या बाबतीमध्ये घडलेलं ते असं कुणाच्याच बाबतीमध्ये घडू नये. माझ्यासारख्या कार्यकर्त्याला तर नेहमी वाटतं, मी मागे देखील सभागृहामध्ये असताना दुधामध्ये भेसळ केल्यानंतर तो भेसळ करणारा सापडला तर त्याला फाशीची शिक्षा दिली पाहिजे अशा पद्धतीने आम्ही ठराव पास केला, परंतु केंद्राने तो तिथं थांबवला. अजून राष्ट्रपतींची तिथं सही झाली नाही. तसं तुम्हाला पुरुष मंडळींना तसं मान सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे, तसं प्रत्येक मुलीला, प्रत्येक महिलेला, प्रत्येक मायमाऊलीला देखील तोच अधिकार आहे. त्याचकरता आम्ही मायमाऊली बहिणींना मुलींना एक सन्मान सबल सक्षम करण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि त्यावेळेस अशा प्रकारच्या घटना घडतात आणि तशा घटना कानावर आल्यानंतर आम्हालाही वाटतं की ते लगेच सिद्ध करून लगेच त्याचा तपास करून असल्यांना तर फाशीची शिक्षा दिली पाहिजे, असा दरारा निर्माण झाला पाहिजे की परत कुणाचं धाडस देखील होता कामा नये. इतकं वाईट वाटतं कारण प्रत्येक तुमच्या माझ्या घरामध्ये देखील मुली आहेत, बहिणी आहेत, माता आहेत, आणि असं असताना काही नराधम ह्या पद्धतीनं वागतात आणि त्याचा संपूर्ण माणुसकीला काळीमा फासणाऱ्या गोष्टी घडतात आणि त्याच्यातनं उद्रेक देखील होतो. तो उद्रेक शेवटी आपल्याला शांत करावा लागतो, परंतु इथपर्यंतची वेळच कुठंही भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये येऊन देता कामा नये. याबद्दलची काळजी आणि खबरदारी आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे अशा प्रकारची अपेक्षा देखील मी या निमित्तानं व्यक्त करतो. हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.